असं आहे की सातत्याने पीएफआयच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स हे सगळ्याच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या एजन्सीजला मिळत होते. विशेषतः आपल्याला माहिती आहे की जसं दहशतवादी कृत्य करून आपल्या देशाला खिळखिळ करण्याचा प्रयत्न काही लोक करतात, तसंच सायलेंटली वेगवेगळ्या मार्गातनं समाजामध्ये तेढ निर्माण करून आपल्या देशाचं सोशल फॅब्रिक हे त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करून आणि वेगवेगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही लोक करत होते आणि पीएफआय त्याच्यामध्ये फार पुढे होतं. व्हायलन्स कसा होईल याकरता बीजारोपण करायचं, त्याकरता पैसा खर्च करायचा, त्याकरता वेगवेगळे नरेटिव्ह तयार करायचे आणि त्याच्यानंतर व्हायलन्स घडवून आणायचा, अशा अनेक घटना या पीएफआयनी केल्याच्या लक्षात आल्या. विशेषतः सर्वात पहिल्यांदा केरळ सरकारने ही मागणी केली की पीएफआय वर बंदी घातली पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या सरकारनी या संदर्भात केंद्र सरकारशी पाठपुरावा केला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे पुरावे उपलब्ध आहेत. आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्येही कुठेतरी नॉर्थ ईस्टला मशिदी तोडल्या असा खोटा प्रचार करून आपल्याकडे मोर्चे काढण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात अमरावती सारख्या शहरांमध्ये आपण बघितलं असेल तर तोडफोड करण्यात आली, ज्याचा कुठलाही संबंध अशा प्रकारे कुठे मशिदी तोडल्या गेल्या नव्हत्या. त्याचे जे क्रिएटिव्ह होते ते बांगलादेशमधले होते, ते वेगवेगळ्या देशातले होते आणि अशा प्रकारचं हे सातत्याने कृत्य हे पीएफआयच्या माध्यमातून चाललं होतं आणि याकरता त्यांनी काही फायनान्सिंग मॉडेल्सही तयार केले होते. विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात अकाउंट उघडायचे आणि त्या अकाउंटमध्ये थोडा थोडा पैसा आणायचा जेणेकरून कोणाच्या लक्षात येणार नाही, अशा अनेक बाबी त्यांनी केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचे पुरावे आता या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता केंद्र सरकारने बंदी घातली आहे, प्रत्येक राज्याला आता त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन जे आहे ते जारी करायचं आहे. महाराष्ट्रातही आम्ही त्या संदर्भातली कारवाई करू. आम्ही पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित ज्या सहा संघटना आहेत ज्यांच्यावर बंदी घातलेली आहे त्याच्यावर पूर्णपणे त्यांना त्या ठिकाणी बंद करण्याची कारवाई केली. देखील पीएफआयच्या निशाण्यावर होते अशी देखील माहिती होती, काही थ्रेट होता काही? अनेक गोष्टी. पीएफआय हा एक सायलेंट किलर होता. त्यांनी म्हणजे शेवटी ज्यावेळेस असं लक्षात आलं की आपली आर्मी आणि इंटेलिजन्स हे आता इतकं अलर्ट झालंय की बॉम्बिंग करणं किंवा थेट दहशतवादी ऍक्टिव्हिटी करणं हे कठीण आहे, अशा वेळी देशविघातक तत्वांनी ही एक नवीन पद्धत शोधून काढली की एक मानवी चेहरा दाखवायचा समोर आणि त्याच्या पाठीमागे लपून हे सगळं करायचं. आणि सीमेला जेव्हापासून बंदी घालण्यात आली, पोस्ट सीमी काही लोक एकत्रित झाले आणि मग हळूहळू त्यांनी पीएफआय सारख्या वेगवेगळ्या संघटना काढल्या आणि त्यातनं अशा प्रकारची कृत्य त्या ठिकाणी सुरू केली आणि त्याच्यामध्ये अनेक म्हणजे काही लोक त्यांच्या हिटलिस्टवर होते, काही टार्गेटवर होते, काही लोकांवर हल्ले करण्याचं त्या ठिकाणी षडयंत्र देखील होतं. त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी होत्या. मला असं वाटतं की आता या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. त्यामध्ये जवळपास आता दुसऱ्या टप्प्यात 170 जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलंय. त्यामध्ये महाराष्ट्रात पण अनेक ठिकाणी औरंगाबाद असेल, ठाणे असेल, मुंबई असेल याचा भाग आहे. आता महाराष्ट्रामध्ये या पुढील काळामध्ये हे ऑपरेशन आणखी वाढवण्यात येणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळे जे काही केडरचे लोक आहेत त्यांच्या त्यांच्या सहभागाप्रमाणे या ठिकाणी कारवाई होते. काही लोकांवर केवळ 151(3) ची कारवाई झाली आहे, काही लोकांवर 107 ची कारवाई होते आहे. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या सहभागाप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, जेणेकरून काही लोक हे केवळ आयडेंटिफाय केले जातील आणि त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाईल, अशा प्रकारे काही सरसकट सगळे एकाच कॅटेगरीत पकडले जात नाहीत. ज्यांनी जशी कारवाई केली असेल तशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई होते. टार्गेट होतं आणि त्याचबरोबर असे काही स्लीपर सेल तुम्ही कारवाई करत असताना असू शकतात का, तशी भीती शंका आहे? हे आहेच अशा प्रकारचे. शेवटी मी जसं मगाशी सांगितलं की आता सहा फ्रंटल ऑर्गनायझेशन लक्षात आलेले आहेत, त्या सहा फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या व्यतिरिक्तही काही छोटे ऑर्गनायझेशन त्याच्याशी कनेक्ट असू शकतात, त्याही आता शोधून काढण्यात येतील. आणि आता एक प्राथमिक अंदाज आहे की यांनी खूप मोठ्या प्रमाणात छोटे छोटे अकाउंट उघडले आहेत. त्यामुळे कुठल्या कुठल्या अकाउंटमध्ये कुठून पैसे आले आहेत, कुठून बाहेरून आले आहेत का, कोण ते फंडिंग करताय, असं सगळं त्याचं जे कनेक्शन आहे ते जोडावं लागेल.
आणि त्यानंतर मग हा सगळा जो काही त्यांचा डिझाईन आहे तो बाहेर येईल. 7 ते 8 संघटनांवरती आता बंदी आलेली आहे, संलग्न संघटना. त्याच्यामध्ये राजकारण दिसून येते. काँग्रेसचे जे खासदार आहेत आणि लोकसभेचे प्रतुत आहेत सुनील, यांनी कुठेतरी मागणी केलेली आहे की आरएसएस वर सुद्धा अशा प्रकारची बंदी आणायला हवी, कारण आरएसएस मार्फत हिंदू दहशतवाद पसरला जातो असा आरोप त्यांनी केला. असं मूर्खासारखं बोलणारे अनेक लोक आहेत. या देशामध्ये कायदा आहे, संविधान आहे, पुरावे लागतात. एका तरी राज्यामध्ये भाजपच्या सोडा, भाजप बाहेरच्या एका तरी राज्यामध्ये एक तरी इन्सिडन्स आरएसएसच्या विरोधातला ते शोधू शकले का? नाही शोधू शकले. उलट या संदर्भात केरळ सारखं राज्य जे भाजपचं नाही आहे, आणि केरळमध्ये दोन्ही म्हणजे पूर्वी काँग्रेसचं सरकार असताना आणि कम्युनिस्टांचं सरकार असताना त्यांनी याच्यावर बंदी घालायची मागणी केली आहे. त्यामुळे अशा मूर्खासारख्या बोलणाऱ्या लोकांना, ज्यांच्याकडे अक्कल कमी आहे, अशा लोकांना मी उत्तर देत नाही.